ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. औद्योगिक विभागात अमुदान व प्रोबेस या रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगार मृत्युमुखी पडले. काहींना अपंगत्व आलं तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक व शारीरिक हानी सोसावी लागली. मात्र यानंतर काळाच्या ओघात सर्व पडद्यामागे गेलं. आजही या घटनेची भीती संबंधित लोकांमध्ये आहेच, पण अशा धोकादायक रासायनिक कंपन्यांबाबत नक्की निर्णय सरकार दरबारी होत नाहीये. अशा गंभीर विषयाची आठवण एकता मंडळाने श्री गणेशोत्सवातून करून दिली आहे. कंपनीत होणाऱ्या रिएक्टर स्फोटबाबत जागरूकता आणा असा संदेश या मंडळाने दिलाय. कंपनीत स्फोटामुळे झालेली राख रांगोळी देखाव्याच्या माध्यमातून सादर केली असून हा देखावा पाहण्यासाठी पूर्वेकडे नांदिवली क्रॉस रोडवर डोंबिवलीकर गर्दी करतायत. एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना असा हा देखावा उभारण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागल्याचं अध्यक्ष सुभाष वाळवे यांनी सांगितलंय. एकता मित्रांचे अध्यक्ष आणि आज जो देखावा आम्ही सादर केला त्याच्यामध्ये लोकांनी जे मनोगत दिलेलं आहे, लोकांकडून आम्ही त्याचा लेखी घेतलेला आहे, त्याच्या स्वरूपात त्याचा आम्ही पाठपुरावा करून आणि ते सरकारपणे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू. असं असं लोकांचे काय कंप्लेंट आहे किंवा काय कशापासून पाहिजे ते त्यांना आम्ही तिथपर्यंत पोचवणार आहोत. नमस्कार मंडळी, माझे नाव रोहन श्यामकांत जावळे. आमच्या मंडळाचं नाव एकता मित्र मंडळ आहे. आमच्या यावर्षीची थीम आहे की डोंबिवलीत जे दोन तीन बॉयलर ब्लास्ट झाले आहेत त्याबद्दल आमची थीम आहे. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती असेल की भोपाळ गॅस वायू कसा झालेला होता, तसाच आपला मागच्या वर्षी डोंबिवलीत पण खूप मोठा बॉयलर ब्लास्ट झाला होता. सो आम्ही ते सगळं रचून दाखवलेलं आहे. तर आपण पहिले इकडे बघू शकता की फॅक्टरी वगैरे आपली स्फोट झालेली आहे आणि हा बॉयलर आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळे वगैरे पाईपलाईन वगैरे आपण ठेवलेले आहे आणि खूप बिल्डिंग्सला आपले धोकादायकमुळे हे काचा वगैरे फुटले आहे ते आपण उदाहरणार्थ ठेवलेले आहे. पहिले तर याच्यावर खूप आपण रिसर्च केलेले आहे. त्यात हे बॉयलर ब्लास्ट का होतात हे पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे. ते का होतात कारण रूल्स अँड रेग्युलेशन सरकार नीट त्यांना सुनाई देत नाही. नंतर काय काय इन्शुरन्स क्लेमसाठी पण बॉयलर ब्लास्ट होतात. सो असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही ॲटलिस्ट रेसिडेन्शियल आणि MIDC तरी वेगळी करा किंवा मग गव्हर्नमेंटने रूल्स अँड रेग्युलेशन्स तरी नीट ठेवले पाहिजे. खूप वर्षापासून प्रयत्न चालू आहेत पण ते अजून झालेले नाही आणि आता MIDC परिसरात पण खूप रेसिडेन्शियल बांधतायत तर त्यांना जास्ती धोका होतोय. मंडळांच्या तरुणांसह ज्येष्ठ महिला पुरुषांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मुख्य म्हणजे ज्या कंपनीत अशा प्रकारचे स्फोट झाले त्या ठिकाणी जाऊन तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. या सादरीकरणासाठी पुठ्ठा, कागद, रंग, माती याशिवाय चित्रीकरण व रेती, विटा असे अनेक साहित्य वापरण्यात आलंय. श्री गणेशोत्सवाचं हे 33वं वर्ष असून या मंडळाने अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर याचबरोबर सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अध्यक्ष सुभाष साळवे, उपाध्यक्ष रोहिदास साठे, सचिव उल्हास दळवी, उपसचिव केशव परब, खजिनदार अजित धुरी, उपखजिनदार रमेश नाईक तर सदस्य म्हणून सुधीर थोरात, भास्कर चौधरी, नाथा जाधव, सुनीता पोवार, दीपश्री पितळे, अशोक कांबळे, निलेश हटकर मंडळाचे कामकाज पाहत आहेत. आजपर्यंत या मंडळाला 22 उल्लेखनीय पुरस्कार मिळाले. स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.